आज घडीला देशातील बहुतांश सर्व राज्यांमध्ये भाजपचे नाणे खणखणीत वाजत असले तरी दिल्लीत मात्र आपलेच वर्चस्व आहे हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे। दिल्ली महानगरपालिकेच्या बहुचर्चित निवडणुकीत आपने 250 पैकी 131 जागा जिंकत या पालिकेतील भाजपची 15 वर्षांची सद्दी संपुष्टात आणली आहे। त्यामुळे या विजयाचा जय जयकार करत सोलापुरातील आम आदमी पार्टीच्या वतीने विजापूर्वेस पेंटर चौक दरम्यान भव्य अशी मिरवणूक वाजत गाजत काढून आम आदमी पार्टीने विजापूर्वेस मध्ये जल्लोष केला आहे। यावेळी आम आदमी पार्टीने एकमेकांना मिठाई खाऊ घालत जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे। पाहूयात या बाबतीत आम आदमी पार्टीचे इच्छुक उमेदवार जुबेर हिरापुरे आणि आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष असलम शेख आणि सागर पाटील काय म्हणाले तो व्हिडिओ। नमस्कार, मी जुबेर मोहम्मद शरीफ हिरापुरे प्रभाग क्रमांक 14 ने इच्छुक उमेदवार। आज जे दिल्लीमध्ये जी आमची सत्ता 134 वरून विजय झाली त्यामुळे जे आम्ही आता जल्लोष करायला लागलेत। जसे केजरीवाल साहेबांनी जे दिल्लीमध्ये जे केलेले आहेत काम ते आम्ही सोलापूरमध्ये पण करून जे आम्ही सोलापुरांना जे ना एक विनंती करतो। जसं आज दिल्लीमध्ये जे काम झालेलं आहे जसे हॉस्पिटलचं काम जसे जे ना लाईट बिलचं काम पाण्याचं काम जसे आम्ही सोलापूरमध्ये पण काढून दाखवेल असे सोलापूर जनतांना मी जे ना विनंती करतो। धन्यवाद। मी असलम शेख शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी सोलापूर। आज दिल्लीमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे तिथं बहुमताने आम आदमी पार्टीची सरकारची स्थापना होत आहे। तर आम्ही आज सोलापूरला सांगू इच्छितो सोलापूरच्या जनतेला की आम आदमी पार्टी हे भ्रष्टाचार विरोध काम करणारी पार्टी आहे। सोलापूर महानगरपालिकेचा कारभार आज आपण जर पाहिला तर सगळीकडे टक्केवारी आहे, भ्रष्टाचार चालू आहे, रस्ते सगळे खराब झालेले आहेत, दवाखाने महानगरपालिकेच्या शाळा सगळे चांगल्या परिस्थितीत नाहीत। आम आदमी पार्टीला सोलापूरच्या जनतेने साथ द्यावी, एक संधी द्यावी। तर आम आदमी पार्टीतर्फे आम्ही सोलापुरातही भ्रष्टाचार मुक्त असं शासन देऊ आणि सोलापूरला खरोखरच स्मार्ट सोलापूर बनवू। जय हिंद। मी ऍडव्होकेट सागर पाटील आम आदमी पार्टीचा पश्चिम महाराष्ट्राचा संघटन मंत्री आणि सोलापूर महानगरपालिकेचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतोय। आज आम्ही जुबेर भाई जे आहेत आमचे जुबेर हिरापुरे यांच्यासोबत आणि गबुरे साहेब महमूद गबुरे यांच्या वॉर्डमध्ये एक रॅली इथे आयोजित केलेली आहे आणि ह्याची भूमिका अशी आहे की जो विजय एमसीडी मध्ये आम आदमी पार्टीला मिळालेला आहे। आपण सगळे जाणता की दिल्लीच्या लोकांनी दिल्लीमधल्या कामामध्ये आज एमसीडी मध्ये पण आम आदमी पार्टीला विजय मिळवून दिलेला आहे। आम आदमी पार्टीचं सोलापुरात स्वप्न आहे की सोलापुरात देखील जसा विकास दिल्लीमध्ये झालेला आहे तशा पद्धतीचा विकास आम्हाला इथे करायचा आहे। सोलापुरात घरपट्टी आफ, पाणीपट्टी माफ आणि दररोज 600 लिटर मोफत पाणी देणार असं वचनच आमच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या डोक्यामध्ये घेतलेलं आहे आणि हे पूर्तता केल्याशिवाय आम्ही गबसणार नाही।